हिवाळी अधिवेशनाचा उद्याचा अंतिम दिवस आहे आणि आज जी आहे ती महत्त्वाची चर्चा या हिवाळी अधिवेशनात होणार आहे विदर्भाच्या संदर्भानं मराठवाड्याच्या संदर्भानं विशेष काही घोषणा करण्याची शक्यता जी आहे ती सरकारकडून केली जाणार असल्या बोललं जात आहे आपल्यासोबत आहेत आमदार समीर कुणावार सर एक जर पाहिलं तर आज या संपूर्ण संदर्भात जर पाहिलं तर आज अंतिम आठवड्याचा दिवस आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्या संदर्भानं काही विशेष घोषणेची शक्यता आहे का आणि आजचं कामकाज काय का नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन हे दोन हजार एकवीस ज्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राला न्याय देणारं अधिवेशन हे नागपूरचं झालेलं आहे मी रेकॉर्डवरून बोलतो आहे कामकाजावरून बोलतो आहे की या अडीच तीन वर्षामध्ये जे अधिवेशन झाले ते कोविडमुळे फक्त दोन दिवस तीन दिवस पाच दिवसाच्यावर झाले नाही आणि त्यातलं नागपूर अधिवेशन हे झालंच नाही कराराप्रमाणे नागपूरला कराराप्रमाणे नागपूरला अधिवेशन होणं आवश्यक होतं पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये आज कितीतरी संख्येने मोर्चे येत आहे मोर्चे आहेत तेसुद्धा प्रश्न आहेत जनतेचे आणि ते मोर्चे कशामुळे येत आहे ते मोर्चे ते त्यांचे जे प्रश्न आहे हे शासनापर्यंत पोहोचावे म्हणून मोर्चे निघत आहे आणि नेमकं मागचं महाविकास आघाडी सरकार हे मोर्चे नागपूरला येतात आणि बाकीचं कामकाज करावं लागते म्हणून नागपूरला अधिवेशन त्यांनी घेतलेलं नाही पण मला आनंदाने सांगावं वाटतं की हे जे आता अधिवेशन नागपूरला झालेलं आहे सर्वात विक्रमी कामकाज आतापर्यंत ज्या सर्व झालेल्या अधिवेशनामधलं विक्रमी कामकाज या अधिवेशनामध्ये झालेलं आहे दोनशे त्र्याण्णवचे तीन प्रस्ताव आलेले आहे आणि तिन्ही प्रस्ताव सन्मान्य सर्व सदस्यांनी आपापले विषय त्या ठिकाणी मांडलेले आहे दोनशे त्र्याण्णवचा एक विरोधी पक्षाचा सत् प्रस्ताव होता सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव होता त्याच्यानंतर काल दुसरा प्रस्ताव हो, सत्ताधारी पक्षातर्फे दोनशे त्र्याण्णवचा आला आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि रोज मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी सूचना निघत आहे त्यामुळे सुद्धा मोठे प्रश्न या ठिकाणी निघत आहे सर्वात कामकाजाच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक अधिवेशन हे नागपूरचं ठरेल असं माझं मत आहे विदर्भ मराठवाड्यासाठी काय विशेष घोषणा आजच्या संदर्भानं होऊ शकते होणार आहे निश्चित होणार आहे कारण की बराचसा अनुशेष विदर्भाचा बाकी आहे त्याच्यानंतर जो काही मागच्या अडीच वर्षामध्ये जो निधीचा वाटप झाला तो असमान झाला फक्त काही जिल्ह्यांना निधी दिला काही जिल्ह्यांना निधी दिलाच नाही हे सर्व गोष्टी शेतकऱ्यांचे विषय आहेत सेत्, शेतमजुरांचे विषय आहेत महिलांचे विषय आहेत वेगवेगळ्या विकासाचे कामाचे मुद्दे आहेत हे सर्वाचं आज उत्तर आज उद्यामध्ये या अधिवेशनातून शंभर टक्के मिळणार आहे निश्चित आज जर पाहिलं तर आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि आज विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष घोषणे करण्याची शक्यता जी आहे ती सांगितली जात आहे कॅमेरामॅन सुनील चुमारसह विवेक गावंडे टीमी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं